मुदत संपल्यानंतर उस्मानाबाद नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशासकाची नियुक्ती झाली असून आज अखेरच्या दिवशी जनतेतून झालेले नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपल्या 5 वर्षाच्या काळात राज्यात युती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार झाले, मात्र युतीच्या काळात जाणीवपूर्वक निधी दिला नाही. महाविकास आघाडीच्या 2 वर्षाच्या काळात मोठा निधी मिळवत अनेक विकास कामे केली तर अनेक महत्त्वपूर्ण दीर्घकालीन विकासाच्या कामाला मंजुरी घेतली असल्याचे सांगत जनतेचे आभार त्यांनी मानलेत. त्याच्यासाठी सुद्धा सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आत्ता जो एक्झिस्टिंग आपला इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरतीच जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं अजून कसा पाणी पुरवठा करता येईल त्या अनुषंगाने देखील साठवणुकीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपलं तयार आहे त्याला देखील थोडंसं अजून दुरुस्त करून चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. त्याबाबतसुद्धा पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये होईल. विरोधासाठी विरोध करून नगरपालिकेची कामं कशी त्या ठिकाणी त्या कामांना खीळ बसेल या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रिया राबवणं आणि नगरपालिकेच्या जनहिताच्या कामामध्ये अडचणी निर्माण करणं हा जो काही प्रकार आहे तो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये बंद झाला पाहिजे अशा प्रकारची एक माझी भावना आहे. लगेच रस्त्याची कामं होतील आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळं झालेल्या खोदकामाचा त्रास नागरिकांना होणार नाही या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सगळी यंत्रणा त्या ठिकाणी व्यवस्थित प्लॅन केलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये केवळ मंजूर केलेली कामं व्यवस्थित चांगल्या स्वरूपात जर करून घेतली तर निश्चितपणे आपल्या उस्मानाबाद शहरातील नागरिकांना त्या ठिकाणी सुखकर आपलं जीवनमान या ठिकाणी व्यतीत करता येईल अशा प्रकारची इच्छा आणि खात्री मला या ठिकाणी वाटते. 3 वर्षामध्ये युतीच्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि नगरविकास खातं भारतीय जनता पार्टीकडे असल्यामुळे उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये मी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाडून आल्यामुळे त्यांनी 1 रुपयाचाही निधी मला दिला नाही. किंबहुना मी खूप वेळेस त्यांना निधीची मागणी केली परंतु मला निधी मिळाला नाही. माझ्या फक्त स्वउत्पन्नावरती DPDCच्या निधीवरती आणि नगरपालिकेने चांगलं काम करून जे काही शासनाकडून जो अतिरिक्त निधी देणं अपेक्षित असतो किंवा घेणं अपेक्षित असतो त्या निधीवरतीच पहिल्यांदा आम्ही 3 वर्ष नगरपालिका चालवली. जवळपास 20 ते 25 कोटी रुपये आम्हाला मिळाले त्याच्यावर आम्ही चालवलो. परंतु विकास कामासाठी जे सेपरेट निधी रस्ता निधी असेल ठोक अनुदान असेल वैशिष्ट्यपूर्णचा निधी असेल किंवा विशेष रस्ता अनुदान असेल यापैकी कुठलाही निधी आम्हाला पहिले 3 वर्ष मिळाला नाही. जो काही लोकसंख्येप्रमाणे मिळायचा तेवढाच. परंतु नंतरच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जवळपास 208 कोटी रुपये अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेचे आणि शासन आणि DPDCमधून जवळपास 125 कोटी रुपये असे 325 कोटी रुपये यापूर्वीच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधीही मिळाले नाही तेवढे पैसे आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळं केवळ नगराध्यक्ष शिवसेनेचा आमदार शिवसेनेचा खासदार शिवसेनेचा नगरविकास मंत्री शिवसेनेचे आणि मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आणि म्हणून मला खात्री आहे यापुढील काळात देखील फक्त आणि फक्त शिवसेनेचीच सत्ता या नगरपालिकेवर राहील अशी 100% मला त्या ठिकाणी खात्री आहे. सांडपाणी जे उघड्यावर आपलं जातं त्यामुळं मोठ्या प्रमाणावर महामारी वाढत असते आणि म्हणून या अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महामारीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसेल आणि आपल्या शहराचं एक नियोजनबद्ध त्या ठिकाणी विकास इथून पुढच्या काळामध्ये होण्यासाठी ज्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला गोष्टी करणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण पहिलंच या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये केवळ या ज्या काही गोष्टी करून ठेवल्या त्या नुसत्या राबवल्या तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शहरामध्ये फरक पडेल असं मला वाटतं.